महायुतीच्या गोटातली तर महायुतीचा तिढा जो आहे तो अद्यापही कायम आहे। आज रात्री पुन्हा मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे। अजूनही 40 ते 50 जागेवरचा तिढा हा कायम असल्याचं वृत्त हाती आलंय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 55 ते 60 जागा आहेत, तर शिंदे यांच्या पक्षाला 75 ते 80 जागा, भाजपला 150 जागा भाजप लढवणार असल्याचं कळतंय। तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा निवडणुकीनंतर होऊ शकतो। तर महायुतीची यादी लांबणीवर पडण्याची चिन्ह यामुळे निर्माण झाली आहेत। राष्ट्रवादी आणि शिवसेनेची यादी आज जाहीर होणार नसल्याचं वृत्त देखील हाती आलंय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, महायुतीमध्ये अजूनही तिढा जो आहे तो कायम असल्याचं कळतंय, आज रात्री बैठक पार पडणार आहे, काय सांगाल? बरोबर, महायुतीमध्ये मोठा तिढा आहे, कारण की ज्या पद्धतीनं जागा वाटप व्हायला पाहिजे त्यामध्ये तिन्ही पक्ष जागा वाटपाच्या मुद्द्यावरती एकमत होत नाहीये, त्याचमुळे हा तिढा कायम आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्यामध्ये जी भारतीय जनता पक्ष आहे यांना 105 जागांच्या संदर्भात चर्चा आहे मिळेल त्यांना, आणि त्यानंतर 75 जागा ज्या आहेत ते शिवसेना आणि 53 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल। पण यामध्ये अजूनही काही जागा वाटच्या मुद्द्यावरती जो तिढा आहे तो तोडवण्याकरता काल अमित शहा यांच्या निवासस्थानी एक मोठी आणि लांब बैठक झाली। पहाटे 2:30 ही बैठक होती, पण त्यानंतर देखील तो तिढा संपलेला नाही, आणि त्याचमुळे आज होऊ शकतं सायंकाळी जर बघितलं तर ही बैठक होण्याची शक्यता आहे। सध्या मुख्यमंत्री दिल्लीचं आहेत आणि त्यानंतर जर अजित पवार बघितले तरी पारनेला आहेत आणि नाशिकला देवेंद्र फडणवीस आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे तीनही नेते आज सायंकाळी मुंबईत एकत्र येतील। त्यानंतर महायुतीच्या जागा वाटपावरती अंतिम निर्णय होईल आणि होऊ शकतं उद्या महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर तीनही पक्षांच्या वतीने उमेदवारांची नावांची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जी, या बैठकीकडे लक्ष असेल, अपडेट घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। जागा वाटपाबाबत काळजी करू नका, जागा वाटपात कोणतीही अडचण नाही असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय। आम्ही तिघं एकत्र निर्णय घेणार, लवकरच उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असं सुद्धा अजित पवार म्हणाले। काल दिल्लीत बैठक झाली, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, काळजी करू नका। आम्ही तिघं एकत्रपणे प्रेस घेऊ आणि त्याच्यामध्ये कोणाला किती किती जागा वगैरे सगळं व्यवस्थितपणे सांगू, कुठेही अडचण येणार नाही। फॉर्म भरायच्या आज सगळे जागा वाटवू। तर अजित पवार यांचं वक्तव्य हे समोर आलंय, जागा वाटपाबाबत काळजी करू नका असं अजित पवार म्हणतायत। तर जागा वाटपामध्ये कोणतीही अडचण नाही असं देखील अजित पवारांचं वक्तव्य समोर आलंय। तर महायुतीच्या जागा वाटपात मुंबई शहरातील 36 जागांचा तिढा सुटल्याचं वृत्त हाती आलंय। मुंबई शहरातील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदारसंघ भाजपला मिळणार असून त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारसंघ मिळणार आहेत। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे जागा वाटप हे असं अशा प्रकारचं असण्याची शक्यता आहे। त्यात मोठ्या भावाची भूमिका ही भाजप पार पाडणार आहे। तर महायुतीच्या जागा वाटपात मुंबई शहरातील जवळपास 36 जागांचा तिढा जो आहे ते आता सुटल्याचं वृत्त हाती आलंय। यामध्ये भाजपकडे सर्वाधिक जागा असतील, तर शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांना मतदारसंघ मिळणार आहेत। तर मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाचे महायुतीत जागा वाटप अशा प्रकारे असण्याची शक्यता आहे। यामध्ये मोठ्या भावाची भूमिका जी आहे ती भाजप पार पाडणार आहे। तर अजित पवार गटाची जाहीरनामा समिती जाहीर झाली आहे। वळसे पाटलांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली। समितीमध्ये भुजबळ, चाकणकर आणि झिडवळांचा समावेश आहे। काल दिल्लीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीवरून थेट गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। दर्शनानंतर प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळते। मुख्यमंत्री कामाख्या देवीला जात आहेत अशी बातमी आज माझ्याकडे
आम्ही जाण्यामध्ये काही गैर नाही. कामाख्या देवीच्या आशीर्वादानं आमची केलेला उठाव हा सक्सेस झाला. काही लोक जे आमचे पोस्टमार्टम करायला तयार होते त्यांना कामाख्या देवीचा जो काही शाप लागलेला आहे त्यातून ते आताही बाहेर निघायला तयार नाहीत. म्हणून आशीर्वाद घेणं हे आमच्यासाठी महत्वाचं होतं. जर मुख्यमंत्री गेले असतील तर निश्चितच चांगली बाब आहे. राज्याचे मुख्यमंत्री कामाख्या देवीला परत दर्शनाला जात आहेत. आता त्यांना शेवटी दर्शनच करत फिरावं लागणार आहे. आता त्यांना संधी येणार आहे लवकरच की आता या राज्यामध्ये ते पद पुन्हा त्यांना मिळणार नाही आणि त्यांना असं दर्शनार्थीच होऊन यात्रा करावी लागणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय. यामुळे अनेक इच्छुक उमेदवार या पक्षातून त्या पक्षामध्ये जात आहेत. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. शरद पवार यांच्या पक्षात विजयाची खात्री आणि पक्षाचा स्ट्राईक रेक चांगला असल्यामुळे लोक चालत्या गाडीमध्ये बसत आहेत. म्हणून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर ती इच्छुकांची गर्दी असल्याचं मत अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केलंय. राजकारणामध्ये बरेच राजकीय पुढारी चालत्या गाडीत बसत असतात. ज्या गाडीचा स्ट्राईक रेट चांगला आहे ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब आणि राष्ट्रवादी पक्ष. त्या गटामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आपण त्या पक्षात गेल्यानंतर आपलं सीट विजयीच होईल ही खात्री आणि हा विश्वास असल्यामुळे बऱ्याच जणांना पवारसाहेबांकडे येण्यामध्ये लोकांचा जास्त कल आहे. नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक अशोक चव्हाण लढवणार अशी चर्चा सध्या रंगली होती. मात्र आपण लोकसभा पोटनिवडणूक लढणार नाही असं वक्तव्य अशोक चव्हाण यांचं आता समोर आलंय. लोकसभा लढवण्यासाठी मी इच्छुक नाही तर पक्ष जो उमेदवार देईल त्यांच्या मागे मी खंबीरपणे उभे राहीन असं अशोक चव्हाण म्हणाले. तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं उद्या जरांगे पाटील यांची बैठक बोलावली आहे. तर जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसचे राज्यातील नेतृत्व सक्षम नाही याबाबत राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर देखील अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांना ही गोष्ट कळली ही आनंदाची बाब आहे पण संजय राऊत खरं बोलले अशी प्रतिक्रिया चव्हाणांनी दिली आहे. महायुतीच्या जागा वाटपाबाबत मुंबई शहरातील 36 जागांचा तिढा आता सुटलाय. मुंबई शहरातील 36 विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक मतदारसंघ हे भाजपला मिळणार आहेत. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारसंघ मिळतील. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाचं महायुतीचं जागा वाटप असं असण्याची शक्यता सध्या हाती येते आहे. यामध्ये भाजपकडे 18, शिवसेनेकडे 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर लढणार आहे. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून. उदय, मुंबईतील जागा वाटपाचा तिढा सुटल्याचं कळतंय, काय सांगाल? काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री यांची महत्वाची बैठक भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेली आहे आणि महाराष्ट्रातल्या एकूण 288 विधानसभा मतदारसंघासंदर्भात सखोल चर्चा झालेली आहे. जवळपास 240 जागांचा तिढा जो आहे तो महाराष्ट्रातल्या नेत्यांनीच इथे सोडवला होता. उर्वरित ज्या जागा होत्या 48 जागा त्या जागांसंदर्भात खास करून महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली. त्या जागांसंदर्भात जे प्रश्न होते ते प्रश्न काल सुटले असल्याची माहिती मिळते आहे आणि त्याचमुळे एकूणच जे आहे जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. पण सगळ्यात महत्वाची म्हणजे मुंबईतील ज्या 36 विधानसभा मतदारसंघ आहेत महाराष्ट्रातील सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ हे एकट्या मुंबई शहरामध्ये आहे. तर मुंबई शहरामध्ये 36 विधानसभा मतदारसंघांचा जो प्रश्न आहे तो निकाली लागल्याची माहिती जी आहे वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. सर्वाधिक जागा या भाजपला मिळणार आहेत. मुंबई शहरामध्ये जवळपास 18 जागा ज्या आहेत 18 विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असणार आहेत. त्या खालोखाल शिवसेनेला 16 विधानसभा मतदारसंघ मुंबईमध्ये असणार आहेत आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगड आहे यांना 2 जागा ज्या आहेत त्या दिल्या जाणार असल्याची माहिती मिळते आहे आणि त्यानुसार हा मुंबईचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे अंतिम ठरला असल्याची माहिती मिळते. उदय, अपडेट घेत राहू, याकडे लक्ष देखील आपलं असेल. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.